खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव मान शुगर या साखर कारखान्यातील कामगाराला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर गारगे यांच्यासह 19 जणांवर कराड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंद झालेल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे. खटाव मान शुगर या साखर कारखान्यात तयार होणारी साखर काही कर्मचारी व अधिकारी परस्पर विकत असलेल्याच्या रागातून बुधवारी गोडाऊनमध्ये काम करत असलेल्या जयदीप थोरात या कर्मचाऱ्याला कारखान्यातील काही जणांनी मारहाण केलेल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात जयदीप थोरात हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कराडीतील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना जयदीप थोरात यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी या मृत्यूस कारणीभूत असलेल्या विरोधात कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्यासह 19 जणांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. खटाव तालुक्यात काल एक शुगर फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरची हत्याचं प्रकरण झालेलं आहे. पूर्वी त्याच्यामध्ये त्याच्यासोबत परवाच्या दिवशी कारखान्यामध्ये मारहाण झाली अशी तक्रार मृतकचे नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे आणि त्यावरून 302 विथ रायटिंग सेक्शन्समध्ये FIR दाखल झाली आहे. 8 आरोपी प्लस 8 ते 10 अनोळखी असे आरोपींविरुद्ध FIR दाखल झाली आहे आणि पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपीला याच्यामध्ये अटक केलेली आहे. आरोपी कोण आहेत काय माहिती? कारखान्याचे मॅनेजर MD वगैरे प्लस कामगार असे त्याच्यामध्ये आरोपी आहे. KM शुगर फॅक्टरी कारखान्यामध्ये हा घटना घडलेली आहे. माजी आमदार प्रभाकर घरगे, मनोज घोरपडे यांची नाव असे नाव समोर आलेले आहे. अजून आतापर्यंत आरोपी अटकची आमची प्रक्रिया सर्वांना अटक करण्याची सुरू आहे आणि त्यामुळे जास्त नाव वगैरे आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही. आरोपीची धावपळ होऊ शकते.